अहिरजी नाईकांचे स्मारक उभारा, गोपीचंद पडळकरांची विधिमंडळात मागणी। बहिरजी नाईक हे स्वराज्याचा आत्मा आहेत। त्यांची समाधी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातल्या बानूरगड या ठिकाणी आहे। त्याची दुरावस्था आहे। मोसाद सारखी आंतरराष्ट्रीय संघटना बहिरजी नाईक यांना आयडॉल मानते, तेव्हा त्यांचे बानूरगड येथे यथोचित स्मारक उभे करावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळात केली। चला पाहूयात काय म्हणाले आहेत गोपीचंद पडळकर। दुसरा विषय आहे, या राज्यामध्ये मी सूचना करू इच्छितो सरकारला की बहिरजी नाईक यांच्याविषयी एक गोष्ट सरकारकडे मागणी करायची आहे। लेखा शीर्ष 2251 बाब क्रमांक 227 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता त्या बहिरजी नाईकांची समाधी माझ्या गावापासून 20 किलोमीटरवरती बानूरगडवरती आहे। बहिरजी नाईक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आत्मा होता आणि ह्याला अखंड हिंदुस्थानाचा हा अभिमान आहे। आपल्या रॉ संघटनेप्रमाणे बहिरजी नाईकांची जी संघटना होती गुप्तचर संघटना, जगामध्ये इस्रायलची जी मोसाद संघटना आहे त्या मोसाद संघटनेचा बहिरजी नाईक हा आयडॉल आहे। जर जगातल्या टॉपच्या गुप्तचर संघटनेचा आयडॉल जर बहिरजी नाईक असेल तर मी आपल्याकडे सभापती महोदय हात जोडून विनंती करतो की बहिरजी नाईकांचं उचित स्मारक बानूरगडावरती व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सरकारला सूचना कराव्यात। हॅलो प्रणाली, मला फिजिक्सच्या नोट्स नाहीत सापडत, सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना। थांब सांगते। अगं, सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे। सीजर्स म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद। प्रणय, तुझा सगळा अभ्यास झाला पण? चालू आहे ग, मी आता तुला टॅब मध्ये सर्च करून सांगितलं। टॅब? अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये ऍडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले। त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर, नोट, सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स, कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते। श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा। आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये।